विद्यार्थी मित्रांनो, मागील विडिओत आपण लोकसंख्या भाग एक या प्रकरणातील प्रस्तावना, भूगोल म्हणजे काय, लोकसंख्या म्हणजे काय, विभाजित वर्तुळांचा आणि त्याखालील प्रश्नांचा व नकाशा 1.1 मधील लोकसंख्या वितरणाची माहिती पाहिली. आता आपण तक्ता क्रमांक 1.1 याचा आढावा आपण घेऊया. तुम्हाला दिसत असेल पेज नंबर 3 वर तक्ता क्रमांक 1, त्याच्यामध्ये तुम्हाला जागतिक लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या कोटीमध्ये दिलेली आहे आणि क्षेत्रफळ लक्ष चौरस किलोमीटरमध्ये दिलेलं आहे, तर तो तक्ता तुम्हाला पूर्ण करायला सांगितलं आहे. तसेच आपणाला लोकसंख्येची घनता बघायची आहे. तर मित्रांनो, जागतिक भूमी आणि लोकसंख्येची वितरण फक्त संख्येवरून स्पष्ट होत नाही, तर ते एका विशिष्ट क्षेत्रफळात किती लोक राहतात त्याद्वारे देखील लोकसंख्येचे वितरण समजून घेता येते. याला आपण लोकसंख्येची घनता असे म्हणत असतो. आपल्याला मात्र ते फक्त चौरस किलोमीटरमध्ये हवे होते, त्यामुळे क्षेत्रफळ लक्ष चौरस किलोमीटरचे फक्त चौरस किलोमीटरमध्ये करून लोकसंख्या पूर्ण संख्येत व क्षेत्रही पूर्ण संख्येत लिहावे लागेल. सूत्राद्वारे लोकसंख्येची घनता काढून घेऊया. लोकसंख्या घनतेचे वितरण 1 जुलै 2018 च्या टक्केवारीनुसार या तक्त्यामध्ये दिसून येते. जगातील जे काही प्रमुख 10 देश आहेत ते सर्वाधिक लोकसंख्या असलेले आपल्याला दिसून येत आहेत. त्याचे लोकसंख्या वितरण समजून घेऊन या तक्त्यामध्ये देश दिलेले आहेत व त्याची लोकसंख्या कोटीमध्ये आणि क्षेत्रफळ लक्ष चौरस किलोमीटरमध्ये दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला त्याची लोकसंख्येची घनता काढता येईल. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सूत्र दिसत असेल लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या आणि एकूण क्षेत्रफळ ते चौरस किलोमीटरमध्ये. तर पहिला देश चीन. आता चीनची लोकसंख्या 142.8 कोटीमध्ये दिलेली आहे आणि क्षेत्रफळ 96.0 मध्ये दिलेलं आहे. मग त्याचा आपण भागाकार करूया. 142.8 त्याचं पूर्णांकात 142.8 कोटीमध्ये, नंतर 96.9 म्हणजेच 96 चौरस किलोमीटर क्षेत्र, बरोबर 149 हे उत्तर आपल्याला येते. त्यानंतरचा देश आहे भारत. भारताची लोकसंख्या 2018 मध्ये 135.3 कोटी आणि क्षेत्रफळ होते 32.9 लक्ष चौरस किलोमीटर. या त्याचप्रमाणे अमेरिकेची संयुक्त संस्थाने याची लोकसंख्या 32.7 कोटी आणि क्षेत्रफळ 95.3 लक्ष चौरस किलोमीटर. यावरून त्याची लोकसंख्येची घनता केवळ 34 एवढी आहे, कारण लोकसंख्येच्या मानाने अमेरिकेचे क्षेत्रफळ अधिक आहे. तसेच इंडोनेशिया या देशाची लोकसंख्या 26.8 कोटी आणि क्षेत्रफळ 19.1 लक्ष चौरस किलोमीटर आहे, यावरून त्याची घनता येते 140. पाकिस्तानची लोकसंख्या 31.2 कोटी आणि क्षेत्रफळ येते त्याचे 8.9 लक्ष चौरस किलोमीटर, म्हणून त्याची घनता आली 238 एवढी. त्यानंतर ब्राझील देशाची लोकसंख्या 20.9 कोटी व क्षेत्रफळ 85.2 लक्ष चौरस किलोमीटर, त्यावरून त्याची लोकसंख्या घनता येते 25. त्यानंतरचा देश आहे नायजेरिया. याची लोकसंख्या 19.6 कोटी व क्षेत्रफळ आहे 9.2 लक्ष चौरस किलोमीटर, त्याची घनता येते 213 एवढी. यानंतरचा देश आहे बांगलादेश. यानंतरचा बांगलादेशाची लोकसंख्या 16.1 कोटी व क्षेत्रफळ आहे 1.5 लक्ष चौरस किलोमीटर, त्यावरून त्याची घनता येईल 1073 एवढी. रशियाची लोकसंख्या 14.6 कोटी आणि क्षेत्रफळ आहे 171.0, त्याची घनता येईल 0.9 एवढी. शेवटचा देश म्हणजे मेक्सिको. याची लोकसंख्या 12.6 कोटी व क्षेत्रफळ आहे 19.7 लक्ष चौरस किलोमीटर, तर त्याची घनता येईल 64 चौरस किलोमीटर एवढी. जागतिक लोकसंख्येचा आकृतीबंध आणि विभाजित वर्तुळांचा एकत्रित विचार केला असता काही निष्कर्ष काढता येतील, ते पुढील प्रमाणे. 1 नंबर, लोकसंख्येचे खंडनिहाय वितरण हे संख्या आणि घनता या दोन्ही दृष्टीने असमान दिसून येते. जास्त लोकसंख्येच्या प्रदेशात ते प्रकर्षाने जाणवते,
तर दुसरा निष्कर्ष म्हणजे लोकसंख्या वितरणाचा आकृतीबंध आणि व लोकसंख्येची घनता यामुळे एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्य सहजपणे जाणून घेता येतात. पुढील व्हिडिओत आपण लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक पाहणार आहोत.